आम्हाला आत्म्याला लावू. पाहूया आता महेश कुंभार पहिली ओव्हर घेताना. पहिला बॉलर महेश कुंभार वर्सेस भावेश फले. बहुत ही घातक बल्लेबाज आहे. 5 वर्षों का तगड़ा अनुभव. मैच ऑन. दोनों के पास अनुभव है. पहला चेंडू वाइट. चांगली फील्डिंग आर्यन याची. आता स्ट्राइक ला तो निखिल थले. आणखीन एक राईट चेंडू. चांगली फिल्डिंग सतीश पवार. टॅप शॉटचा चौकार. पंचायत निर्णय चौकार. पाहूया आता भावेश थले त्यांच्या अंदाज मध्ये येताना. थँक यू डीजे. आमचे समालोचन मित्र नागेश रुपेश ठाकरे लवकरात लवकर स्टेज वरती या. आणि बोल्ड पंचायत निर्णय बोर्ड आकाशाकडे. आकाशामध्ये काही नाही फक्त वायरी आहेत. आता आले होते अथर्व मडवी. हे पण भन्नाट फॉर्म मध्ये. उफ बबल्या लाडाने त्यांना बबल्या म्हणतात. आणि चांगली बिल्डिंग सतीश याची. पंचांचा इशारा ओर. स्कोर 13 धावसंख्या 51 धावांचं भलं मोठं लक्ष. आकाश ढोले यांचं आगमन. बॉलर आहे त्याचा जीवन जाधव. 20 वर्षाचा तगडा अनुभव. आणि रनआउटच्या स्वरूपात अथर्व मडवी बाद. थोडीशी रनिंग कमी पडली. धावता येत नाही त्याला. आता आले ते गावचे समाजसेवक गणपत कुंभार यांचं इथे आगमन. पाणीवाले वाल सोडतात. पाणी सोडत व्हाईट. नो चेंडू. अंपायरचा इशारा. वन साइड हात. नो आणि प्लस वन. दोन धावा. आणि आमच्या गावचे उत्कृष्ट खेळाडू आमिर शेख यांनी तेजू येण्याची कृपा करावी. आणि सिक्स राज थले यांनी सिक्स मारलेला आहे. राज थले यांच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या पण तो अपेक्षा काय करू शकला नाही त्या अपेक्षेनुसार. आता आलेले आहेत ते हर्ष थले उर्फ प्रिन्स मॅम्फम देवीचा पाडा. सार्थक यांचे ओनर थोडा चिंतेत दिसताना.
संधी तले ताडीमाडी केंद्र पाहूया आता हॅट्रिक बॉल काय करतात. चांगली फिल्डिंग सतीश पवार यांची. मॅच रेफरी आहेत आमची महेश तले. आणि निखिल ढोले इथे थोडेसे वाचले. नो बॉल आणि प्लस वन दोन धावा. कंबरूनच बॉल लागला असता. डॉट बॉल माझ्या साईडला. आणि ओव्हर समाप्त. चौकार. बारा चेंडू आणि अठ्ठावीस धावसंख्येची गरज. बॉलर येतो युवराज. बॉलर येतो युवराज. इंडियाचा युवराज लेफ्टी आणि हा राईटी लोणारचा. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी युवराजची. अकरा चेंडू आणि अठ्ठावीस धावसंख्येची आवश्यकता. पाहू आता युवराज काय करतात आपल्या संघासाठी. आणि ओनर संदीप थले सिंगल काढताना निखिल थले यांना स्ट्राईक देताना आता पण तेच दृश्य. भाई भाई एक छोटा भाई एक बडा भाई. आता पाहूया. आणि टॅप शॉटचा चौकार. चांगली फलंदाजी. छोट्या भावावरती मोठा भाऊ प्रहार करतोय. आणखीन एक टॅप शॉटचा चौकार. थँक्यू डीजे. 32 धावसंख्या. एक रन. धावसंख्या 33. अजूनही 18 धावसंख्येची आवश्यकता. पाहूया आता संदीप तले काय करतात. आणि वाईट चेंडू. अजूनही 7 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता. पाहूया संदीप तले काय करतात आता. नो बॉल. पंचांचा वन साइड हात. नो बॉल. तर पाहूया 7 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. काय होतंय मॅच मधी. आणि वाईट चेंडू. 3 लगातार. 2 वाईड आणि 1 नो. 7 चेंडू 15. आणि ओव्हर. 7 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. सार्थक इलेव्हनला 15-15. आता पाहूया किरण इलेव्हन संघाकडून कोण गोलंदाजासाठी येतोय. कारण 15 धावा डिपेंड करायच्या आहेत. 15 आपल्या टीमचा अस्तित्व ठेवायचा असेल तर 15 धावा डिपेंड कराव्या लागतील किरण इलेव्हनला. आणि रनआउटच्या सोबत विकेट. काउंट बॉल. सतीश पवार 1 विकेट रनआउट. संदीप तले रनआउटच्या स्वरूपात बाद. योगेश तले. नो बॉल. नो बॉल प्लस वन. आणि आता 5 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता. 5 चेंडू आणि 12. कोणाचं होतं 7-12. पाहू आता. आणि डॉट चेंडू. पाहूया 4 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता.
चांगली फिल्डिंग अतिशयच्या मार्फत. आता पाहूया तीन चेंडू आणि अकरा धावसंख्येची आवश्यकता. आता अकरा होतात का बकरा मिळतो तर पाहूया. तीन बॉल आणि अकरा आणि व्हाईट चेंडू. दोन चेंडू आणि दहा धावसंख्येची आवश्यकता. तीन तीन चौकार. पंचांचा निर्णय चौकार. दोन बॉल आणि सहा धावसंख्येची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी. चेसिंग अँड ड्रेसिंग शूज कंपल्सरी. अंपायरांचा निर्णय चौकार. चौका एक चेंडू आणि दोन धावेची आवश्यकता. पाहूया निखिल खले काय करतो आपल्या संघासाठी. सार्थक इलेव्हन पाहूया. आता जर निखिल खलेने सामना जिंकून दिला तर सार्थक इलेव्हनचे ओनर संदीप तले यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आणि भावेश तले यांच्याकडून 3 हेल. एक चेंडू आणि दोन धावची आवश्यकता. एक चेंडू. सुधर एक बोला इकड कदा उतर का.